उंबारणे येथील नव्याने रचना झाल्यामुळे रेशमा गायकवाड हे प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मधून अशा दोन्ही वार्डातून त्यांनी मागणी केली आहे. त्यापैकी एका प्रभागातून मला नक्कीच तिकीट भारतीय जनता पक्षाकडून मिळेल असंही रेशमा गायकवाड असे म्हटले आहे. त्याचबरोबर मला समाजाची सेवा करायला आवडेल आणि ते आम्ही करत आलो आणि करत राहणार. त्यांनी नगरसेवक म्हणजे काय असं विचारल्यानंतर लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेला एक प्रतिनिधी असतो असं त्या म्हणाल्या. मग जर आपण लोकांचं काम नाही केलं तर तो कसला लोकप्रतिनिधी. आणि नगरसेवक म्हणून मी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे असंही त्या म्हणाल्या. आणि नक्कीच मी निवडून येईन असंही त्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. माझं नाव रेशमा संदीप गायकवाड, राहणार उंबरळी गाव. माझं नाव रेशमा संदीप गायकवाड, राहणार उंबरळी. मी येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सभा क्रमांक 8 मांडावची या क्षेत्रातून या प्रभागातून भाजपा या पक्षातून फॉर्म अर्ज भरलेला आहे. प्रथम मानवाच्या गरजा म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्यावरती रस्ते, पाणी, त्याचप्रमाणे सांडपाणी व मनरण वाहिनी यांचा अभाव आहे, खूप अभाव कमी आहे. त्यामुळे मी त्यांच्या सुविधाही प्रथम त्या सुविधा पूर्ण करते. आरोग्यासाठी तिथे सगळं सरकारी दवाखाने वगैरे असतील, त्या दवाखान्यांमध्ये अजून चांगल्या सुविधा निर्माण करणे. त्याचप्रकारे तिथे महानगरपालिकेच्या गाड्या म्हणजे जाणारे जे दवाखाने फिरतं आरोग्य केंद्र तसे त्याची सुविधा करणे. विजेच्या संदर्भात सांगायचं म्हणजे तर माझ्या आणि माझी त्यांनी बऱ्याच प्रकारे त्यांच्या विजेची समस्या म्हणजे सांगितल्या आहेत. आणि त्याप्रमाणे आमच्या घरातील सगळे म्हणजे कोणाकडे काही प्रश्न पाण्याचे असो विजेचे असो तर ते आमच्याच घरी येऊन सांगतात. आणि माझ्या सासू झाले, माझे सासू होते आणि माझे मिस्टर हे सगळे ते त्यांच्या सुविधा त्यांना करून देते, त्यांचे प्रश्न सोडवतो. आणि काही लोक स्वतःच्या स्वावलंबासाठी निवडणूक लढतात तर काही लोक जनतेच्या हितासाठी लढतात. पण नेमकं आपण कोणाच्या हितासाठी लढता? जेणेकरून तुम्ही आता निवडून आल्यानंतर हे कार्य हाती घ्या.